Hello everyone, welcome back to my channel. And today's video is all about travel essential things that we need to carry जेव्हा आपण कुठे बाहेर जातो किंवा आपण एखादी टूर अरेंज करतो आणि आपल्याला माहीत नसतं की एक्झॅक्टली काय काय गोष्टी घेऊन जायच्या आहेत. आणि ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला आपल्याला बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की बऱ्याचशा गोष्टी राहिलेल्या आहेत. सो आजचं जे मी सांगणार आहे ते ह्या सर्व गोष्टी काय काय घेऊन जाव्या लागतात याबद्दल सांगणार आहे. आणि हे कम्प्लिटली डिपेंड आहे की तुम्ही किती दिवसाच्या टूरसाठी निघालेला आहात, कुठे चाललेला आहात. सो मी जी बनवलेली आहे लिस्ट ती जनरली मी 7-8 दिवसासाठी, सपोज जर मला कुठे जायचं असेल टूरला वगैरे, तर त्याच्यासाठी आहे. त्याच्यातून तुम्हाला हव्या असलेल्या काही गोष्टी तुम्ही ॲड करू शकता किंवा नको असतील तर त्या तुम्ही वजा करू शकता किंवा तुम्ही त्या नाही घेऊन जायची गरज नाही आहे. सो आपण स्टार्ट करूया तर. ओके, सो लेट्स स्टार्ट. मी पहिल्यांदा सांगते आहे टॉयलेट्रीजमध्ये, ज्याच्यामध्ये शेविंग किट विथ एक्स्ट्रा रेझर्स कॅरी केले पाहिजेत. त्याच्यानंतर लिप केअर आहे, बॉडी लोशन आहे. लिप केअर आणि बॉडी लोशन जर तुम्ही विंटरमध्ये वगैरे कुठे जात असाल तर स्किन खराब होते, लिप्स खराब होतात. सो बेटर आहे की लिप केअर अँड बॉडी लोशन तुम्ही यूज करा. वेट टिश्यूज अँड ड्राय टिश्यूज, आता आपण मोस्टली म्हणतो की ड्राय टिश्यूज कुठे पण मिळू शकतात, पण सपोज आपण ट्रॅव्हल करताना वगैरे कधी आपल्याला गरज लागली तर ड्राय टिश्यूज 2-3 तसेही त्याचं काही वजन फारसं होत नाही. आणि वेट टिश्यूज जसं सपोज तुम्ही अशा ठिकाणी जात असाल कुठे, जसं की गोवा किंवा गरम हवेच्या ठिकाणी, तर मग त्यावेळेला दरवेळेला आपल्याला फेस धुवायला वगैरे पाणी मिळतंच असं नसतं. सो तुम्ही बेटर आहे की वेट टिश्यूज कॅरी करा. आणि त्याचे छोटे ॲक्च्युली ट्रॅव्हल किट मिळतं, सो तुम्ही ते घेऊन कुठेही जाऊ शकता. त्याच्यानंतर आहे टूथब्रश, टूथपेस्ट अँड माउथवॉश. माउथवॉश माउथच्या हायजीनसाठी गरजेचं आहे, कारण आपण उलटं खात असतो त्यावेळेला कोणी डायट वगैरे मोस्टली नाही फॉलो करत. आणि बेटर असतं की माउथवॉश तुम्ही घ्या, त्याची पण छोटे ट्रॅव्हल किट मिळतं. त्याच्यानंतर सोप बार, बॉडी वॉश आणि फेस वॉश. सोप जर तुम्ही वापरत नसाल तर सोप बार आधी डिपेंड आहे, कारण कपड्यांचा एक छोटासा अराउंड रिंगचा किंवा टाईटचा छोटा मिळतो 5-6 रुपयाचा, ते घेऊन ठेवलेलं बेटर असतं. त्याच्यानंतर आंघोळीचा साबण, शक्यतो आपण आंघोळीचा साबण वापरू नये, बॉडी वॉशच यूज करावा. पण जर कुणाला सवय नसेल किंवा कोणी वापरलंच नसेल, सो बेटर आहे की तुम्ही सोप वापरू शकता, पण त्याच्याऐवजी बॉडी वॉश मी प्रेफर करेन. आणि असं होतं की आपण आता शॅम्पू घेतला आहे तर शॅम्पूनेच, बऱ्याच जणांचं असतं की शॅम्पूनेच फेस धू आंघोळ करू, सो तसं नसतं. प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक गोष्ट दिलेली आहे. त्याचेसुद्धा छोटे छोटे पॅक मिळतात, ते तुम्ही घेतले तर ते कॅरी करायला पण बेटर असतं. त्याच्यानंतर आहे सनस्क्रीन. सनस्क्रीन तुम्ही कुठेही जा, टॅन ही स्किन होते, सो बेट सनस्क्रीन ही नेहमी कॅरी केलीच पाहिजे. त्याच्यानंतर आहे परफ्यूम आणि डिओड्रंट, जे आय डोंट थिंक सो की कोणी विसरत असेल, पण मी तरीसुद्धा लिस्ट बनवताना ही गोष्ट लिहिलेली आहे. त्याच्यानंतर शॅम्पू, कंडिशनर आणि ऑइल. ऑइलचे छोटे पॅकेट्स मिळतात, शॅम्पूचे पण पॅकेट्स, शॅम्पू आणि कंडिशनरचे पॅकेट्स आजकाल मिळतात, छोटे सॅशेट मिळतात, सो तुम्ही ते घेऊन जाऊ शकता. त्याच्यामुळे लीक वगैरे झालं असं काही होणार नाही, बॅगमध्ये कपडे खराब झाले वगैरे. हँड सॅनिटायझर, दरवेळेला आपल्याला हात हँड वॉश करायलाच जागा मिळते असं नाही आहे, सो बेटर आहे हँड सॅनिटायझर कॅरी करा. त्याच्यानंतर आहेत कॉटन स्वॅब्स, जर मुली असतील तर मोस्टली मेकअप वगैरे करतात, सो ते मेकअप काढायला वगैरे कॉटनचे ते स्वॅब्स लागतात, तसे असे पॅड असतात ॲक्च्युली ते, आणि ते बऱ्याच गोष्टींसाठी लागू शकतात. सो बेटर आहे की 2-3 जरी तुम्ही तुमच्या पाऊचमध्ये ॲड केले, छोटासा मिरर तुमचं टचअप वगैरे करायला, त्याच्यानंतर मेकअप रिमूवर, मेकअपचा किट तुमचा जो काही असेल, प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या असतात, प्रत्येकाचा मेकअप किटसुद्धा त्यानुसार वेगळा राहतो, ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्याच्यानंतर पर्सनल हायजीन प्रॉडक्ट्स डिपेंड आहेत प्रत्येकाच्या प्रेफरन्सनुसार, पर्सनल हायजीन प्रॉडक्ट्स तुम्ही घेऊ शकता. इयरबड्स, कारण आपण खूप फिरत असतो ज्याच्यामुळे धुळीमुळे वगैरे कानामध्ये घाण असते, त्यामुळे इयरबड्स कॅरी करणं
प्रेफर करते मी. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस जे तुम्हाला टूरमध्ये कॅरी करावे लागतात, त्याच्यामध्ये आहे फोन, आपला स्मार्टफोन्स, त्याच्यानंतर त्याचा चार्जर, त्याचे हेडफोन्स. ह्या गोष्टी तर आपण मोस्टली कॅरी करतो, पण बऱ्याच वेळेला होतं की फोन घेतो आणि घाई गडबडीमध्ये हेडफोन किंवा चार्जर विसरून जातो. त्याच्यानंतर आहे हेअर ड्रायर, ऑब्व्हियसली लॅपटॉप, लॅपटॉप बॅग. जर तुम्ही कुठल्या कामासाठी जाणार असाल किंवा तुम्ही व्लॉगर असाल तर ह्या गोष्टी तर लागतात, लॅपटॉप आणि लॅपटॉप बॅग. त्याच्यानंतर तुमचा टॅबलेट, त्याच्यानंतर युनिव्हर्सल ॲडॉप्टर. तुम्ही जर बाहेर परदेशात जाणार असाल तर युनिव्हर्सल ॲडॉप्टर लागतं. कॅमेरा, कॅमेऱ्याचा चार्जर, त्याच्यानंतर बॅटरी पॅक. मुलींना मोस्टली हेअरचे वेगवेगळे प्रकार करायला आवडतात, तर कर्लिंग आयन, स्ट्रेटनर किंवा क्रिम्पर ह्या तुम्ही गोष्टी कॅरी करू शकता. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे टॉर्च, एक छोटीशी का होईना टॉर्च ही तुम्ही नेहमी तुमच्या कुठेही जाणार असाल, भलेही तुम्ही असं नाही की तुम्ही दरवेळेला जंगलात जाणार असाल म्हणूनच तुम्हाला टॉर्च हवी, पण टॉर्च असणं कधीही बेटर असतं, कारण कधी लाईट गेली काय तर तुमच्याकडे ॲटलिस्ट टॉर्च आहे. एक थोड्या वेळ का होईना लागते. तुम्ही म्हणू शकता की मोबाईलचं बॅटरी, मोबाईलची टॉर्च आम्ही यूज करू शकतो, पण कधी कधी त्याचा उजेड एवढा येत नाही. सो बेटर आहे की एक छोटीशी टॉर्च का होईना कॅरी करायची. देन आपण बघूया क्लोथ्स काय काय घ्यायचे असतात. सो मी जसं आधी बोलले की तुम्ही कुठे चाललेला आहात याच्यावरती सुद्धा तुम्ही कपडे काय कॅरी करणार आहात हे डिपेंड आहे. अंडरगार्मेंट्स हे नेहमी आपण जितके दिवस चाललेलो आहोत त्याच्या डबल घ्यायचे असतात. म्हणजे सपोज 4 दिवस जर चाललेलो असो तर 8 गार्मेंट्सचे जोड नेहमी आपल्याजवळ ठेवावेत. कारण कसं असतं की सपोज तुम्ही पाण्यात वगैरे कधी उतरलात सो तुमचे कपडे पण खराब होतात, ओले होतात, आणि मग ते पुन्हा धुवा वाळवा वगैरे ह्या गोष्टी दरवेळेलाच पॉसिबल असतात असं नसतं. सो बेटर आहे की तुम्ही अंडरगार्मेंट्स हे नेहमी एक्स्ट्रा ठेवले. तर त्याच्यानंतर सॉक्स, तुम्ही जर बूट्स घालणार असाल, शूज घालणार असाल तर, किंवा तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी जाणार असाल तर तिथे तुम्हाला सॉक्स लागतातच. त्याच्यानंतर आय मास्क, आय मास्क म्हणजे रात्री झोपताना वगैरे घालायचं, डोळ्यावरती घ्यायचं मास्क असतं. कारण बऱ्याच जणांना असं असतं की लाईटमुळे वगैरे झोप लागत नाही, पण छोटीशी लाईट हवी असते. सो त्यांच्यासाठी हे आय मास्क गरजेचं आहे. त्याच्यानंतर पजामाज, बेल्ट, स्कार्फ्स, टी शर्ट्स आणि तुम्हाला किती घ्यायचे हे कम्प्लिटली डिपेंड आहे तुम्ही किती दिवस चाललेला आहात. त्याच्यासोबत आहे जीन्स, कॅज्युअल शर्ट्स. कॅज्युअल शर्ट्स कधी आपण नॉट नेसेसरी की कॅज्युअल शर्ट्स हे नेहमी कॅज्युअल वेअरवरच वापरता येतात असं काही नाही. आपण बऱ्याच वेळेला मिसमॅच वगैरे करून छान त्याची फॅशन करू शकतो. सो बेटर आहे की एखाद दुसरा शर्ट जर घेतला. त्याच्यानंतर स्कर्ट्स, आता ज्या मुलींना आवडतात नाही आवडत त्यांनी त्यांच्या आवडीनुसार घ्यायचे असतात, किंवा चुडीदार, लेगिन्स, टॉप्स, असे ड्रेसेस. ह्या गोष्टी आता डिपेंड आहे की तुम्ही कुठे चाललेला आहात आणि तुम्ही किती कम्फर्टेबल आहात. मोस्टली कम्फर्टेबल कपडे घ्यायचे असतं ज्यायला आपण कधी टूरला जातो. त्याच्यानंतर स्लॅक्स स्कर्टच्या आतमध्ये घालायला, स्टॉकिंग्स जर तुम्हाला स्टॉकिंग्स माहिती असेल, आय होप माहिती असतील, कारण बऱ्याच जणांना माहिती नसतात स्टॉकिंग्स म्हणजे काय, तर स्टॉकिंग्ससुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर स्विमवेअर, मला असं वाटतं की स्विमसूट हा नेहमी सोबत ठेवावा, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण नेमकं जातो आणि तिथे स्विमिंग पूल असतो आणि आपल्याला जाता येत नाही, कारण तिथे आपल्याला स्विमसूट लागतो. आणि असा आधी प्लॅन नसतो की बाबा आपण जायचंच आहे, पण कदाचित होऊ शकतो. सो बेटर आहे की स्विमसूट नेहमी स्वतःजवळ ठेवावा. स्वेटशर्ट्स जर तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी जाणार असाल तर स्वेटशर्ट्स लागतात, जॅकेट लागतं. जर तुम्ही पावसाळ्यात जाणार असाल तर रेनकोट लागतो, अम्ब्रेला लागतो. आणि हे सगळं घेतल्यावरती एक छोटीशी ट्रॅव्हल सेव्हिंग किट, म्हणजे शिलाईची छोट्या छोट्या गोष्टी काही काही असणार आहे, एखादी छोटीशी किट कॅरी करायची. त्याच्यानंतर ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या लागतात. सो मी त्या मिसलेनियस गोष्टी सांगते. जसं की आहे बुक, जर तुम्हाला वाचायची आवड असेल आणि तुम्हाला ट्रॅव्हलमध्ये काही टाईमपास नसेल, जसं की तुम्ही ट्रेनने वगैरे जाणार असाल, सो तुम्हाला एखादं बुक सोबत हवं असेल तर तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर आपण कुठे निघालेलो आहोत, आपला पूर्ण काय प्लॅन आहे, ह्याचा मॅप नेहमी जवळ ठेवावा. दरवेळेला प्रत्येकाला विचारून आपण बरोबरच्या ठिकाणी जाऊ शकतो असं नसतं.
प्लस आपल्या आपलं एक प्लॅनिंग राहतं की आपण एवढा एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे, एवढ्या वेळात केलेलं आहे, आपण इथे आहोत. या सर्व गोष्टींमुळे तुम्ही जिथे जाणार आहात तिथल्या जागेचा जर तुमच्याकडे मॅप असेल तर बेटर असतं. त्याच्यानंतर एखादी डायरी किंवा पेपर आणि पेन, कधी पटकन काही नोट्स घ्यायच्या असतील तर तुम्ही तिथे पटकन घेऊ शकता. सो म्हणून नेहमी पेपर आणि पेन हा नेहमी, ॲक्च्युली कुठेही गेलात तुम्ही, घराच्या बाहेर जाणार असाल तर हा नेहमी रेडी असला पाहिजे. त्याच्यानंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड्स, त्याच्यानंतर आहे ट्रॅव्हल पिलो. ट्रॅव्हल पिलो म्हणजे ती एक मिळते जी पूर्ण सपाट असते आणि आपल्याला हवा घालून ती फुगवायला लागते, किंवा एक नेकलाशी मोस्टली एअरप्लेनमध्ये वगैरे यूज करतात. सो ती तुम्ही घेऊ शकता. कँडीज, कारण बऱ्याच जणांना ट्रॅव्हलमध्ये वोमिट, उलट्या होतात किंवा सहन होत नाही, सो कँडीज नेहमी आपल्या सोबत ठेवलेल्या चांगल्या असतात. त्याच्यानंतर आहे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट लिस्ट. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट लिस्ट ही नेहमी, कारण आजकाल आपण फोन्समध्ये सगळं सगळ्यांचे कॉन्टॅक्ट्स वगैरे लोड केलेले असतात, सेव्ह केलेले असतात, त्यामुळे आपले तोंडी पाठ नसतात. प्लस इनकेस काही इमर्जन्सीसाठी आपल्याला हवी असेल तर त्यावेळेला आठवतसुद्धा नाही. सो बेटर आहे एका छोट्या डायरीमध्ये तुम्ही तुमचे नंबर्स वगैरे लिहून ठेवा. त्याच्यानंतर आय डी आणि ड्रायव्हिंग लायसन्स. ड्रायव्हिंग लायसन्ससोबत तुमचं एखादं आय डी, जसं की आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, असं, किंवा तुमचं ऑफिस स्टुडंट्स असतील तर स्टुडंट्स आय डी कार्ड नेहमी ठेवायचं. स्टुडंट्सच्या आय डी कार्डला बऱ्याच ठिकाणी कन्सेशन मिळतं. सो स्टुडंट्स जर तुम्ही असाल तर नेहमी नेहमी तुमचं स्कूलचं किंवा कॉलेजचं आय डी कार्ड कॅरी करत जा. त्याच्यानंतर आहेत व्हेकल डॉक्युमेंट्स. तुम्ही जर फोर व्हीलरने वगैरे जाणार असाल तर इन्शुरन्स, लायसन्स वगैरे ह्या सर्व गोष्टी तुमच्या अप टू डेट हव्यात आणि त्या तुम्ही नेहमी कॅरी केल्या पाहिजेत. एखादा एक्स्ट्रा न्यूजपेपर, सपोज तुम्ही एखा जाताना ट्रॅव्हल, कारण मोस्टली माझ्यासोबत असं होतं, आम्ही कधीकधी गाडीने वगैरे जाताना कुठे शेत वगैरे दिसतं तर आम्ही असं एक गंमत म्हणून त्या शेतावरती जाऊन बसायचं आणि आम्ही जो टिफिन घेतलेला आहे तो तिथे जाऊन बसून खायचं. सो त्यावेळेला आपल्याला खाली अंतरायला मॅट किंवा न्यूजपेपर हा नेहमी ठेवायचाच, कशाना कशाला तरी हा यूज होतोच, पण त्याच्यासोबत आपल्याला सतरंजी किंवा छोट्या मॅट्स वगैरे ठेवल्या तर ते बेटर असतं. प्लास्टिक शीटसुद्धा लागतात. प्लास्टिक शीट म्हणजे मोठी शीट मिळते, ती जर सपोज तुम्ही समुद्रकिनाऱ्यावरती वगैरे जाणार असाल आणि तुमचे कोणी लहान मुलं वगैरे असतील, तुम्ही एक खड्डा करून त्याच्यावरती प्लास्टिक शीट घालून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणून आणि त्या मुलांना त्याच्यामध्ये बसू शकतात. त्यामुळे ते समुद्रात पण जात नाही, त्यांच्या नाकातोंडात पाणी पण जात नाही आणि ते एन्जॉय पण करू शकतात. सो त्यावेळेला प्लास्टिक शीट्स ही लागतेच. पेपर प्लेट लागतात. पेपर प्लेट तुम्ही छोट्या छोट्या जरी दोन तीन ठेवल्या, कारण कदाचित ट्रॅव्हल करताना कधी कधी खायला वगैरे काही लागतं किंवा कुठे पण लागू शकतं, सो बेटर आहे की एक पेपर प्लेट ठेवाव्यात. त्याच्यानंतर एक छोटीशी बॉटल कॅरी करायची. बॉटल तर ही ॲक्च्युली चांगल्या केल्या पाहिजेत, पण जर जड होत असेल तर तुम्ही छोटीशी बॉटल कॅरी करू शकता. स्वतःची पर्स, वॉलेट जे काही असेल ते घ्यायचं. कॅश घ्यायची, जसं मी आधी बोलले डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड तर घ्यायचेच. त्याच्यासोबत रोप घ्यायची. रोप हे बऱ्याच कारणांसाठी ॲक्च्युली यूज करू शकते. जर तुमची गाडी वगैरे बंद पडली तर तुम्हाला रोप लागू शकते, किंवा कपडे सुकत घालायला वगैरेसुद्धा रोप लागू शकते. सो एक छोटीशी दोरीची गुंडी जर तुम्ही घेऊन ठेवली तर बेटर असतं. फेविकॉल किंवा फेविक्विक काही चिटकवायला वगैरे लागलं तर त्या छोट्या छोट्या गोष्टी मिळतात, त्या कुठेही ॲक्च्युली फिट पण होतात. सो त्याच्यासाठी असं काही मोठं आपल्याला घेण्याची गरज नाही आहे. त्याच्यासोबत तुम्ही निघालेला बाहेर असाल तर ट्रॅव्हल इन्शुरन्स एक इम्पॉर्टंट असतो. कॅन्डल्स ह्या नेहमी, मेणबत्त्या नेहमी, एखादी मेणबत्ती ॲक्च्युली ठेवायची, कारण मी बऱ्याच ठिकाणी अशा गावोगावी फिरत असते विलेजेसमध्ये, त्यावेळेला लाईट जाते आणि मग अंधारात बसण्याची वेळ येते आणि ऐनवेळेला ॲक्च्युली आपण पूर्ण अननोन ठिकाणी असतो, त्यामुळे आपल्याला गोष्टी पण माहीत नसतात. बेटर आहे की एक कॅन्डल आणि त्याच्यासोबत काडी पेटी, ह्या दोन गोष्टी नेहमी कॅरी करायच्या. त्याच्यानंतर मॉस्किटोज वगैरे चावतात, त्याच्यामुळे ओडोमॉस आणि फास्ट कार्ड तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्याच्यासोबत आहे सनग्लासेस मोस्टली नाही विसरत कोणी, पण मी आपलं एक लिस्टमध्ये ॲड केलं. तर तुम्हाला चष्मा असेल तर चष्मासुद्धा आणि कॉन्टॅक्ट लेन्स आणि त्याचं सोल्युशनसुद्धा. तुम्ही पावसाळ्यात जाणार असाल तर अम्ब्रेला, किंवा उन्हाळ्यातसुद्धा
सूर्यप्रकाशापासून आपलं प्रोटेक्शनसाठी अम्ब्रेला तुम्ही यूज करू शकता. हॅट्स आणि कॅप्ससुद्धा त्यावेळेला लागतात. एखादी छोटीशी सीझर नेहमी जवळ ठेवायची, ती फोल्ड होणारी एक मिळते ती सीझर, कारण सीझर कधी कुठेही लागते. इनफॅक्ट आपल्याला पॅकेटसुद्धा फोडायला सीझर लागतात. पेन रिलीफ्स काही मेडिसिन्स घेऊ शकता किंवा स्प्रे घेऊ शकता, कारण पाय मुरगळला किंवा आपण ट्रेकला चाललो आहे आणि पटकन पाय मुरगळला वगैरे, तर ह्या गोष्टी आपल्याला लागतात. त्याच्यानंतर आय ड्रॉप्स, कारण आपण खूप एक्झिशनमध्ये असतो आणि आपले डोळे थकतात, तर बेटर आहे की तुम्ही एक आय ड्रॉप्स कॅरी करा. त्याच्यानंतर बरेचसे मेडिसिन्स जसं की पोटाची गोळी, उलटीची गोळी वगैरे, ह्या गोष पेन किलर, ह्या गोष्टी नेहमी कॅरी करायच्या, कारण ऐनवेळेला काही का असे ना. आणि इमर्जन्सी किट, इमर्जन्सी मेडिकल किट ही नेहमी सोबत असावी, त्याचा पण उपयोग असतो. आणि जर तुम्ही जाणार असाल तर बेटर आहे की तुम्ही आधी डॉक्टरकडे जा, तुम्ही सांगा की तुमचे असे असे प्लॅन्स आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित औषधं देऊन ठेवतील. आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा कधी तुम्ही ट्रॅव्हलिंगला वगैरे जात असाल त्यावेळेला तुम्ही ती प्रिस्क्रिप्शन फॉलो केली तरी चालू शकते. सो असा हा पूर्ण एवढी मोठी लिस्ट असते. अँड आय होप की तुम्हाला ही गोष्ट, म्हणजे मी जी लिस्ट दिलेली आहे ती तुम्हाला यूजफुल पडेल. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, सो दॅट मला पण बरेचसे फॉलोअर्स मिळतील. आणि तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट पण करा आणि मला कळू देत की माझ्या लिस्टमध्ये जर काही ॲड करायचं असेल. सो लेट्स से बाय.